बघा गणेशजींनी मला पाणीपुरी खायला आणलेलं आहे, पण माझं नशीब एवढं खराब आहे, इथं पाणीपुरीची गाडी आहे पण गाडीवालाच नाही आहे. गणेशजी तुम्ही देऊन द्या मला पाणीपुरी, जाऊ द्या. स्वराज बघा कसं असतं. अहो मग पाणीपुरी पाहिजे, त्याला पापी देते त्यातली तुम्ही मीनच मग कोणा कोणी. श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. काल खूप मजा आली आणि दिवसभरचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एक ताईची कॉमेंट बघा किती छान आहे. या ताईचं म्हणणं आहे की मी स्वामीसेवा तुमच्या व्हिडिओमार्फत करते आणि स्वामीसेवेचे अजून व्हिडिओ अपलोड करा, तर माझ्या दुसऱ्या चॅनलवर फक्त स्वामीसेवेबद्दल माहिती तुम्हाला भेटणार आहे. त्याच्यानंतर या ताईचं म्हणणं आहे की मला वाटलंच होतं की तुमच्या घरातल्या लेडीजसुद्धा तुम्ही समोर नेणार आहे. थँक्यू सो मच. मला माझ्या दोन्ही वहिनींना समोर न्यायचं आहे आणि त्यांना त्यांच्या पायावर उभं करायचं आहे. आणि राहिलं ड्रेसचं मॅचिंग तर ते लवकरच मी स्वतःमध्ये बदल करणार आहे. श्री स्वामी समर्थ. तर या ताईचं असं म्हणणं होतं की मला वाटलंच होतं तुम्ही तुमच्या घरातल्या लेडीज पण समोर नेणार. हो माझं तेच मत आहे की मला जर काही घडवायचं असेल, स्त्रियांसाठी काही करायचं असेल, तर मला त्याची सुरुवात माझ्या घरच्या स्त्रियांपासून करावं लागेल. माझ्याच घरच्या स्त्रियांना सर्वात अगोदर मी त्यांच्या पायावर उभं करणार आहे. तर मी निघालेली आहे कारंजाला. तर आता मला कारंजाला जाताना बघू शकता तुम्ही. जे लोक म्हणतात तू स्वतःला सिंगल मदर म्हणते, सिंगल मदर म्हणते, सोपं नाही आहे. मुलीला मी आधी शाळेत पाठवलं, पहिलं आईचं कर्तव्य पूर्ण केलं, नंतर दुसऱ्या बाळाला घेऊन मी आता निघालेली आहे कारंजा लाड येथे. आम्ही आलेलो आहोत आता मूर्ती बजापूर स्टँडवर. बघा गर्दी खूप आहे, बस एकदम पॅक झालेली आहे, पण उशीर होत आहे त्याच्यामुळे याच्यातच बसावं लागणार आहे. गर्दी हां चल, आपल्याला जागा भेटणारच आहे स्वराज कुठं ना कुठं. दुसऱ्या गाडीची वाट पाहिलं तू शिव आहे ना. चालो तर तुम्ही बघू शकता बसमध्ये जेव्हा आम्ही मूर्तिजापूरच्या बसमध्ये बसलो तेव्हा भरपूर गर्दी होती, प्रमाणाच्या बाहेर गर्दी होती. कसं तरी त्या बसमध्ये आम्ही प्रवास केला. त्याच्यानंतर अजून आम्ही उतरलो मूर्तिजापूरमध्ये, मग मूर्तिजापूरपासून ते कारंजा लाडपर्यंत आम्ही प्रवास केला अशा प्रकारे. स्वराजला लागली तहान, आम्ही पोहोचलेलो आहोत. पी मापी पी पाणी. तर आता फायनली गणेशजी स्वराजला आणि मला घ्यायला आलेले होते. तिथून मग आम्ही त्या ऑफिसला गेलो. तिथून मला आयकार्ड वगैरे, माझ्या वहिनीचं आयकार्ड, माझं आयकार्ड भेटलं आणि मोबाईल वगैरे भेटलं. आता ते मोबाईल ॲक्टिवेट होतील आणि ॲक्टिवेट झाल्यानंतर आमचं काम चालू होणार आहे. कामाचं स्वरूपसुद्धा त्यांनी मला समजावून सांगितलं. PDFद्वारे माझ्या मोबाईलवर सर्व PDF येणार आणि त्याचनुसार मला त्यांना कॉल करावा लागेल. तर भरपूर जण म्हणतात की आम्हाला पण कॉलिंगचा जॉब पाहिजे. तर मला त्यांना सांगायचं आहे की तुमच्या घरी तुमच्या गावात ज्या ठिकाणी मायक्रो फायनान्स असतील ना तिथं तुम्ही जावा आणि सांगा की मला जॉब करायचा आहे कॉलिंगचा, ते नक्कीच तुम्हाला जॉब देतील. तर त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो आधार कार्ड काढायला स्वराजचं. बघा गणेशजींनी मला पाणीपुरी खायला आणलेलं आहे, पण माझं नशीब एवढं खराब आहे, इथं पाणीपुरीची गाडी आहे पण गाडीवालाच नाही आहे. गणेशजी तुम्ही देऊन द्या मला पाणीपुरी, जाऊ द्या. स्वराज बघा कसं असतं. अहो मग पाणीपुरी पाहिजे, त्याला पापी देते त्यातली तुम्ही मीनच मग कोणा कोणी. काय माहीत ये रे बाबा, आम्हाला पाणीपुरी पाहिजे. पाणीपुरीवाले भैया कहा गया. बघा पाणीपुरी खायची होती मस्त, गणेशजी मला पाणीपुरी खाऊ घालत होती, पण इथं कोणीच नाही आहे. जावं माझ्या नशिबातच नाही आहे पाणीपुरी, जाऊ द्या मला तुम्ही. चास पाजा प्रेमाचा, चला काय करणार.
स्वराजचं आधार कार्ड काढायला गेलो तर जे जन्म दाखला असते त्याच्यावर ना नगर परिषदचा जो शिक्का असते ना तो व्यवस्थित आलेला नाही आहे. त्याच्यामुळे ते बोलतात की त्या जन्म दाखल्यावर आधी तो शिक्का व्यवस्थित आणा आणि त्याच्यानंतर आधार कार्ड काढा नाही तर पुन्हा रिजेक्ट होईल. चला आता गणेशजी पाजणार आहेत मला प्रेमाचा चहा. तर आधार कार्ड तर काही निघालं नाही कारण नगर परिषदेचा शिक्का स्वराज्यच्या जन्म प्रमाणपत्रावर व्यवस्थित नाही. त्याच्यानंतर गणेशजीने मला नेलं एका ठिकाणी प्रेमाचा चहा पिण्यासाठी. तर इथं आता आम्ही प्रेमाचा चहा पिणार आहे आणि स्वराजला काही थोडंसं म्हणजे बिस्किट वगैरे दिलेलं आहे तो खात आहे. मी पर दोनद वगैरे खाल्लेलं आहे खूप छान टेस्टला असते हे आणि स्वराजला पण दिलेलं आहे. स्वराज एकदम जास्त खात नाही मग फेकून देतो त्याच्यामुळे थोडंसं मी खाल्लं आणि त्याच्यानंतर मी त्याला दिलं. तर आता त्याच्याने नंतर माझी एक सबस्क्रायबर्स आहे तर तिचासुद्धा फॅमिली प्रॉब्लेम खूप मोठा आहे. तिचा नवरा तिला घरात दामून मारत होता. त्याच्यानंतर मुलीलासुद्धा खूप टॉर्चर करत होता. नंदिनी पण खूप तिला त्रास दिला होता. अशी ती आई आणि एक मुलगी कारंजा लाडला आहे आणि ती मला जॉबसाठी खूप दिवस झाले रिक्वेस्ट करत होती आणि नंतर मला तिचा कॉल आला म्हणून मी तिच्या घरी भेटायला गेली. तर ही आहे ती क्यूटशी मुलगी. बघा ही मुलगी किती सुंदर आहे आणि हिच्या बाबांनी हिला सोडून दिलेला आहे. हिच्या आई पण सुंदर आहे, एज्युकेटेड आहे. लव मॅरेज झालेलं होतं आणि अदर कास्टमध्ये मॅरेज झाले असल्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम आहे आणि त्यांची स्टोरी मी नाही त्यात शेअर करावं असं मला वाटते. कारण कसं आहे की मी त्या दुःखातून निघालेली आहे. मला तर प्रत्येकाचं दुःख समजते की दुःख काय असते म्हणून. तर इथं आम्ही गेलो, तिथं मस्तपैकी नाश्तापाणी वगैरे झालं. नाश्तापाणी झाल्यानंतर मी त्यांना भरपूर नाही बोलली परंतु त्यांनी माझं स्वागत केलं आणि मला काही गिफ्ट्स वगैरे दिलं. आणि मी त्यांनासुद्धा पैशाचा आधारच नेहमी महत्त्वाचा नसतो, एखाद्या वेळेस मानसिक आधार तो सुद्धा माणसाला भरपूर काही देऊन जातो. तर मी त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही काही काळजी करू नका, माझ्याच्यानं जेवढी मदत होणार मी तेवढी तुम्हाला करणार. आणि मी त्यांना आता म्हणजे याच फायनान्समध्ये जॉब करून दिलेला आहे. अजून एखादा दुसरा जॉबसुद्धा मी त्यांना लावून देणार, म्हणजे अजून दुसऱ्या कंपनीचासुद्धा कॉलिंगचा जॉब मी त्यांना देणार. आणि घरी बसल्या ते जर 10-15-16 हजार कमावतील तर त्यांच्या आणि त्यांच्या मुलीचा चांगल्याप्रमाणे गुजारा होईल असं मला वाटते. आणि खूप वाईट झालेलं आहे या दोघी मायलेकीसोबत, अशी वेळ कोणावरच येऊ नये. तर त्यांनी माझं खूप छान प्रकारे स्वागत केलं. त्याच्यानंतर मला गिफ्ट दिलं, स्वराजला गिफ्ट दिलं, स्वरालासुद्धा गिफ्ट दिलं आणि अक्षरशः माझ्या डोळ्यात अश्रू येत होते. हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर तुम्हाला माहिती आहे आपण कारंजा लाडला आलेलो आहो. तर स्वरा आणि स्वराजची एक छोटीशी फ्रेंड तुम्हाला दाखवायची आहे, फॅन. तर ही आहे, तुझी ओळख सांग. हाय, माय नेम इज प्रांशी साधवानी. माझं एक युट्यूब चॅनल आहे परी झोन 1 सिरीज प्रांशी. ओ, डाका टाकायला आला. दीदीला द्यायचं बाबू, दीदीला. हे स्वराज करून तुला छोटं सगळी. तर आमचा स्वराज तुला नाही म्हणतो. हे घे ना, हे घे ना, हे घे ना तू, हे घे. आणि हे बघ, हे बघ, हे मोठे आहे त्याच्यासाठी. बघा स्वराजचा दिंगाना, बघा स्वराज म्हणतो मला चवं, कोणाला देऊ नको चॉकलेट. दीदी आहे ना बाबा आपली, दीदी दीदी आहे ना बाकी काय स्वराजला. हा ये. तर हिची मी तुम्हाला लिंक देणार आहे, माझ्या कम्युनिटी वॉलला शेअर करणार आहे. तर नक्कीच तुम्ही सपोर्ट करा, खूप छान आहे. आणि हिची आणि हिची आईची स्टोरी एक दिवस नक्कीच आपण शेअर करू, म्हणजे खूप 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 अशी वेगळी आहे. आणि त्या संकटातून निघण्यासाठी आपण स्वामीचरणी त्यांच्याजवळ प्रार्थना करू. आणि आज ताईला भेटून खरंच खूप आनंद झाला. मला पण खूप आनंद झाला. आम्ही व्हिडिओमध्ये बघायचं ॲक्च्युली आणि कधी भेटू असं व्हायचं स्वराज ताई आणि सगळेजण. आणि आज आम्हाला खूप आनंद झालाय. आणि आज ताईला आपण म्हणजे नवीन जॉब साठी कॉंग्रॅच्युलेशन करूया कारण ताईला सुद्धा जॉब भेटलेला आहे. ठीक आहे, तुमची अशीच प्रगती हो, तुमचं प्रत्येक संकट दूर करा. आणि याच्या त्याच्यासोबत हे केल्यापेक्षा तुम्ही स्वामींना सर्व मागा. स्वामी प्रत्येक संकटातून मार्ग दाखवतात. एखाद्या वेळेस मी तुमची साथ सोडून देणार पण स्वामी कधीच कोणाची साथ सोडत नाही. कारण जसं माझ्यावर संकट आलेलं होतं त्याच प्रकारचं संकट सध्या हिच्यावर आणि यांच्यावर आलेलं आहे. तर मी तर त्यांचं होईन तोपर्यंत साथ म्हणजे देणारच आहे. कारण माझ्या आयुष्यात कोणी आलं तर मी त्याचा साथ सोडत नसते शेवटपर्यंत श्वासापर्यंत. पण मी त्यांना आधी पण सांगितलं होतं की माझ्याच्यानं जेवढी मदत होईन तेवढी मी करीन. हिच्यासाठी काही लागलं ते एनी टाईम तुम्ही मला मदत मागू शकता. काही लागलं आणि तू पण हक्कानं म्हणू शकते की मावशी मला ही गोष्ट हवी. ठीक आहे, हां.
तर चला एवढंच बोलायचं होतं, तर भेटूया लवकर नवीन व्हिडिओमध्ये. आणि स्वराजचा धिंगाणा बघू शकता. आणि लवकरच ही ब्लॉगिंगचं चॅनल चालू करणार आहे, तिच्यात भरपूर कला आहेत. म्हणजे डान्स करते ती छान, ड्रॉइंग सर्व सर्व खूप छान आहे. तर लवकरच ती तिचं स्वतःचं ब्लॉगिंग चालू करणार आहे, तर आपण तिच्या तिला नक्कीच सपोर्ट करू अशी मी रिक्वेस्ट करत आहे. ओके, तर बाय सर्वांना. तुला काही बोलायचं आहे? बाय. प्लीज तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला सपोर्ट करा, कारण की मला पण तुमच्या सपोर्टची खूप आवश्यकता आहे. आणि तुमचं प्रेम आणि तुमची सदिच्छा अशीच माझ्यावर बनून राहू द्या. धन्यवाद. थँक्यू.